मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी झटपट होणारी अशी एक रेसिपी मी घेऊन आली आहे. खूपच पौष्टिक आहे आणि तेवढीच टेस्टी आहे, करायला खूप इझी आहे. तर चला तर आपण हीच रेसिपी करायला घेणार आहोत. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत दिलेल्या बेलच्या ऑलच्या बटणाला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटतील. तर सर्वात प्रथम इथे मी स्वीट कॉर्न घेतलेले आहेत आणि ते सोलून अशा प्रकारे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे. आपल्याला हे मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचे आहेत. तर पूर्णपणे अगदी जास्त पेस्ट न करता मी थोडेसे ओबडधोबड पण त्यामध्ये ठेवलेले आहेत, ते दाताखाली आले की छान लागतात म्हणून. तर हे सगळं आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे भाज्या ॲड करायच्या आहेत. तर मी कांदा, मिरची, बीन्स, गाजर, टोमॅटो असं चिरून ठेवलं होतं ते घालून घेत आहे. भरपूर सारी मी हिरवी मिरची घातलेली आहे बारीक चिरून. तुम्हाला जर मुलांना द्यायचं असेल आणि स्किप करायचं असेल तर तुम्ही मिरची पावडरही घालू शकता. तर भरपूर सारा कांदा घातलेला आहे, गाजर किसून घेतलेलं ते घालून घेतलेलं आहे, टोमॅटो घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि बीन्स घालणार आहे. तुम्हाला ज्या आवडत असेल त्या भाज्या तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता, म्हणजे मुलंही आवडीनं खातील त्यांना कळणारही नाही. तर खूप टेस्टी अप्पे हे तयार होतात. आता यामध्ये मी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ घालणार आहे. तर तुम्ही फक्त एवढं घालूनही अप्पे बनवू शकता. यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं नसेल तर कॉर्नफ्लोअरही थोडंसं घातलं तरी चालतं आणि मिक्स करून तुम्ही असेही अप्पे बनवू शकता. परंतु यामध्ये मला थोडासा चटपटीतपणा हवा होता त्यामुळे मी एक चमचा मिरची पावडर छोटीशी आणि एक चमचा मी पावभाजी मसाला घातला होता आणि इथे मी एक चमचा तांदळाचं पीठ घातलं आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये गरम मसाला किंवा चाट मसालाही घालू शकता चटपटीत चवीसाठी जर आवडत असेल तर. तर अशा प्रकारे मी त्यामध्ये घालून घेतलं आणि छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता हाताच्या साहाय्याने आपल्याला छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत. गोळ्यांना आकार द्यायचा म्हणजे प्रॉपर शेप येईल आपल्याला. ज्यावेळी आपण अप्पे पात्रात घालू त्यावेळी व्यवस्थित आपल्याला झटपट ते घालता येतील. किंवा तुम्ही चमच्याच्या साहाय्याने डायरेक्टही यामध्ये घालू शकता. तर अप्पे पात्रामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे गोळे घालून घेत आहे. तर खूपच टेस्टी अप्पे तयार होतात, तुम्ही नक्की करून बघा. स्वीट कॉर्नचे आपण वेगवेगळे प्रकार करतच असतो तर हा प्रकारही तुम्हाला खूप आवडेल, तुम्ही नक्की करून बघा. मुलं तर खूप खुश होतात. तर अशा प्रकारे सगळे अप्पे मी घालून घेते. थोडंसं वरून प्रेस केलं तरी चालेल, मी असं करते त्याप्रमाणे. आणि झाकण लावून एक साईडनं आपल्याला छान ते शिजवून घ्यायचे आहे. तर थोडंसं मी वरून तेलही घालते आणि परत झाकणून आपल्याला छानपैकी ते शिजू द्यायचे आहेत. त्याचा कलर चेंज झाल्यानंतरच आपल्याला दुसरी बाजू आपल्याला पलटून घ्यायची आहे. बघू शकता खूप छान कलर आलेला आहे. तर अशा प्रकारे सगळे अप्पे मी पलटून घेते. परत एकदा दुसऱ्या साईडनी पलटून घेणार आहे आणि मग आपण ते टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करणार आहोत. तर खूपच झटपट आणि तेवढेच टेस्टी असे हे अप्पे तयार होतात. बघू शकता खूप छान दिसतात आहे आणि तेवढेच ते टेस्टीही होतात. तर आता मी पूर्णपणे ते परतून घेतलेले आहेत. बघू शकता खूप छान कलर आलेला आहे. आणि आता सॉसबरोबर मी सर्व्ह करते. तर ही रेसिपी नक्की तुम्ही घरी ट्राय करा. आवडली तर जास्त लाईक करा, शेअर करा. तर भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स.